tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. चांगला फटका अभय वाघमारेच्या बॅट मधून मिड ऑनच्या वरून चेंडू फेकून दिलाय. व्हाईट इश लॉन्ग ऑनच्या वरून सहा धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल, बरोबर स्लॉग मध्ये होता चेंडू अभय वाघमारेच्या. बेमिसाल टायमिंग पाहायला मिळालं, फ्रंट फुटवर येऊन फेकून दिला. एक बॉल नंतर समीकरण बदलतंय. नऊ चेंडू 22 रन, नऊ गेंदे 22 रन हे समीकरण आपल्या समोर. 22 चांगला फटका खोदून काढला अक्षरशः हा चेंडू. चेंडू जातोय कव्हरच्या वरून जमिनी लगत घासत, तोपर्यंत खूप चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दोन धावा कंप्लीट. राहुल वराडकर चांगला फटका अभयच्या बॅट मधून चेंडू येतोय ऑन साइडला, परंतु इथे रन घेतलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉल पुनाकवर तयार, अभय वाघमारे तयार. 12 चेंडू 17 धावांवर खेळतोय अभय. स्ट्रायकिंग एंडला एक षटकार आला अभयच्या बॅट मधून. आता मात्र चांगला फटका अभयच्या बॅट मधून बरोबर व्ही शेप मध्ये साइड स्क्रीनच्या वरून चेंडू सी मारेच्या पलीकडे षटकार. 12 रन 4 बॉल 12. राहुल वराडकर 4 चेंडू 12 धावा. अभय साठी यावेळेला सुरेख चेंडू, स्ट्रोक साठी जागा बनवली. कव्हर मधून चेंडू निघतोय, एक रन कंप्लीट होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय अभयचा. दोन धावा इथे मात्र अभय पूर्ण करतोय. अभय वाघमारे तयार, राहुल तयार. फुल टॉस आणि यावेळेला टायमिंग जवळपास जमलंय. चेंडू सी मारेच्या पलीकडे अभयच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. थँक्यू डीजे. लोअर फुल टोस तुम्ही पाहू शकाल कॅमेरा वर्क, वरतून विमान चाललंय आणि खालून मात्र बॉल येतोय सरळ प्रेक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा फुल टोस, मॅच संपली. अतिशय मोठा फटका, अभय वाघमारे हिरो ठरतोय या मॅचचा. व्हॉट अ फंटॅस्टिक बॅटिंग बाय अभय आणि हा सामना जिंकलाय वरद विनायक नवी मुंबई या संघाने. वेल प्लेड वरद विनायक. शकाल वरद विनायक नवी मुंबई. फुल टॉस होता, चांगला फटका येता. फलंदाज अभय वाघमारेच्या बॅट मधून गॅप मध्ये जातो चेंडू ऑन साइडला. लॉंग ऑन सीमारेच्या पलीकडे 4 रन. अतिशय चांगला वेळ देत आहेत, त्यांचं सर्वांचं स्वागत. यावेळेला चांगला फटका, बॅक फुटला गेला, पुल केला, पुल सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे षटकार. हा चेंडू मध्ये सहा चौकार किंवा षटकार लागवले तर गोलंदाज तयार. यावेळेला चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या वरून इथे लॉफ्ट केला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. अंपायरचा सिग्नल येतोय. 6 धावा. पाहू शकाल सीमारेषेच्या पलीकडेच हा बॉल पडलाय. फोटू पुन्हा एकदा तयार. यावेळेला आखू टप्प्याचा चेंडू होता. अतिशय चांगला फटका, बॅक फुटला झाला. स्ट्रोक साठी जागा बनवली.